केंद्र सरकारचं आज बजेट देशाचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलं. वास्तविक महाराष्ट्र राज्याला वाटाण्याच्या अक्षता त्यांनी लावलेल्या आहेत. आपण या बजेटमध्ये बघितलं की मुळात आमचे 38,000 कोटी GST देणं आहेच, परंतु एखाद्या विरोधी राज्य सरकारला कसा त्रास द्यावा आर्थिक, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचं बजेट आहे. महाराष्ट्र शासनावर फार मोठा अन्याय करून फक्त मेट्रोलाच थोडीसं सहकार्य त्यांनी म्हणजे आर्थिक तरतूद केलेली आहे, आणि संपूर्ण भरपूर तरतूद या होणाऱ्या राज्यांच्या निवडणुकीमध्ये केलेली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल, या राज्यांना भरपूर लयलूट केलेली आहे. म्हणजे कोरोनामुळं आर्थिक स्तोत्र आटल्यामुळं वास्तविक ज्या राज्यांचं देणं होतं ते देण्याची आवश्यकता होती, परंतु तसं न करता संपूर्ण देशाला त्यांनी न दिलासा देता फक्त निवडणुकीचं राजकीय हेतू समोर ठेवून त्यांनी हे अर्थसंकल्प जाहीर केला, आणि विशेषतः महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय केलेला आहे. कोरोना काळानंतरचं हे पहिलंच बजेट होतं. लघुउद्योजक असतील, छोटे उद्योजक असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र ते कुठेही पूर्ण करताना हे सरकार दिसत नाही. शेतकऱ्यांनी फार निराशाजनक अर्थसंकल्प आहे. म्हणजे आपण बघितलं असाल की जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी त्या सिंधू बॉर्डरवर बसलेले आहेत 62 दिवस, आणि कशा पद्धतीनं त्यांच्यावर ते व्यवहार करतायत हे तुम्हाला दिसलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना निराशा करणारा, महाराष्ट्रावर अन्याय करणारा असा अर्थसंकल्प आहे.